छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मधील पाणी निचरा कायमस्वरूपी करा अशी मागणी करत मदन भाऊ पाटील युवा मंचाने महापालिकेवर आज मोर्चा काढला. सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? हजारो तरुण मुलामुलींचे करिअर घडवणाऱ्या क्रीडांगणाबाबत दुर्लक्ष का? आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधून हजारो तरुण तरुणींनी सैन्य दल, पोलीस दल तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवले आहे. सांगली शहरातील एकमेव अशा क्रीडांगणात थोड्याशा पावसानेही तळ्यासारखे पाणी साचते. मोठ्या प्रमाणात गवतही उगवले आहे. संध्याकाळी येथे तळीरामांचा अड्डा बनलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच येथे संध्याकाळी दारू अड्ड्यांचा जो अड्डा बनतो तिथे वॉचमनची सोय करावी, जेणेकरून त्या क्रीडांगणाचे पावित्र्य राहील. प्रशासन व सत्ताधारी यांना सुसज्ज केबिन पाहिजे, एअर कंडिशन गाड्या पाहिजेत, आयुक्तांना राजवाड्यासारखे घर पाहिजे. हा सर्व खर्च जनतेच्या पैशातून करत असून महापालिका क्षेत्रातील मूलभूत सुविधा देण्यासाठी मात्र यांच्या हाताला लकवा मारतो. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पूर्ण क्षमतेने सुसज्ज होत नाही तोपर्यंत मदन भाऊ पाटील युवा मंचांकडून वारंवार आवाज उठवण्यात येईल. तसेच महापालिका प्रशासन तात्पुरत्या स्वरूपात काम करून खेळाडूच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम आतापर्यंत करत आले आहे. तसे न करता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा मदन भाऊ पाटील युवा मंच यांच्या वतीने यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंददादा लेंगरे यांनी दिला आहे. यावेळी मदन भाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, नगरसेवक मंगेश चव्हाण, संतोष पाटील, अमोल झांबरे, हाजी तौफिक बिडीवाले इत्यादी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगलीतील एकमेव स्टेडियम आहे. त्या स्टेडियमचे अत्यंत दुरावस्था झालेली आहे. 8 दिवसापूर्वी मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून आम्ही छत्रपती शिवाजी स्टेडियम सुस्थितीत करा म्हणून प्रशासनाला निवेदन दिलेलं होतं. पण प्रशासनाने तात्पुरतं गवत काढण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे म्हणून प्रशासनाने मदनभाऊ पाटील युवा मंचाला आत्ता कळवलेलं आहे. त्यांनी काम चालू केलेलं असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. पण आत्तापर्यंत प्रशासनाचा अनुभव लक्षात घेता की तात्पुरतं तोंडाला पाणी पुसण्याचं काम प्रशासनानं आत्तापर्यंत केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचं मुळात ड्रेनेज यंत्रणा ही सुस्थितीत करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. गवत काढणं किंवा तिथं साफसफाई करणं हे तात्पुरतं मलमपट्टी होणार आहे. ड्रेनेजची सर्वात मोठी समस्या आहे ती दूर करावी. त्याचबरोबर संध्याकाळी जो तळीरामांचा दारुड्यांचा जिथं जो अड्डा तयार होतो आहे त्यासाठी सिक्युरिटी महापालिका प्रशासनानं त्यात लावली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधून आत्तापर्यंत हजारो मुली आणि मुलं पोलीस भरतीत, सैन्य दलात व वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. असं असतानाही प्रशासन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर दुर्लक्ष करते. प्रशासनमध्ये सत्ताधाऱ्यांना, आयुक्तांना आलिशान केबिन पाहिजेत, आलिशान घर पाहिजे, एअर कंडिशन गाड्या पाहिजेत, त्यातून फिरायला पाहिजे. तुम्ही फिरा, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे. पण सांगलीतील जे बेसिक सुविधा आहेत त्याही देणं प्रशासनाचं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम हे ताबडतोब युद्ध पातळीवर त्यांनी सुस्थितीत आणावं, नाहीतर मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून इथून पुढेही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.